periodic, periodic and oscillatory motion. मग टायटल मध्ये एका टायटल मध्ये दोन दिलेत ना रे टायटल, मग आपण पिरियॉडिक पण समजून घेऊ आणि ऑसिलेशन पण समजून घेऊया. बेसिकली ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिकच असतं बरं, हे अगोदर डोक्यात ठेवा. ऑसिलेटरी मोशन कसं असतं, पिरियॉडिकच असतं. स्पेशल केस आपण नंतर बघणारच होतो, पण अगोदर पिरियॉडिक बघूया. याच्यामध्ये ए पिरियॉडिक, पिरियॉडिक याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की ती गोष्ट एका ठराविक पिरियड नंतर रिपीट 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 होते. बरोबर आहे की नाही? तुमचा बर्थडे बरोबर 365 दिवसांनी रिपीट झाला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना, असंच ना. मग बऱ्याच गोष्टी त्याच वेळानंतर रिपीट होत असतात, असंच ना. मग तुम्ही मला सांगा, हे एक घड्याळ आहे आणि हा त्याचा एक सेकंड काटा आहे, सेकंड हँड आहे. आता तो इथं आहे समजा, किंवा इथंच कुठेतरी घेतला आपण, हे 12 असतं, हे 1 हे 2 घेतला समजा थोड्या वेळासाठी. तो 2 वरती आहे, 1 राऊंड मारून तो 2 आला ना, तर आता परत 1 राऊंड मारून तो 2 येईल पुढच्या काही वेळानंतर. तर तो मधला वेळ किती असेल, 60 सेकंदांचा. बरोबर आहे की नाही? मग प्रत्येक 60 सेकंदानंतर तो तिथंच येणार, परत 60 सेकंदानंतर तिथंच येणार, म्हणजे तीच घटना, तीच घटना किंवा तोच इव्हेंट परत 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 घडणार. तुमचा बर्थडे परत 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 येणार, पण त्यासाठी कधी 6 महिने लागले, कधी 3 महिने लागले, कधी 2 महिने लागले, असं होणार का? बरोबर 1 वर्षानंतर परत परत तुमचा बर्थडे येणार. बरोबर आहे की नाही? मग पिरियॉडिक याचा अर्थ होतो एका ठराविक वेळानंतर. समजलं का? मग तुम्ही मला सांगा, पिरियॉडिक मोशन याला आपण डिफाईन कसं करायचं, कसं बोलायचं? एक असा मोशन असतं ते रिपीट रिपीट होतं, कधी एका ठराविक वेळानंतर. बरोबर आहे ना? मला असं वाटतं आपल्या नोट्स वाल्यांनी एकदम चांगली भाषा वापरलेली आहे, कुठलंच कॉम्प्लिकेशन नाही. मग जिथं सोपं आहे तोच तीच गोष्ट आपण उचलायला पाहिजे ना. एकाने तरी बोलायला हवं, सोप्या गोष्टी जर नाही बोलल्या त्या पण मी सांगायचं म्हणल्यानंतर बोर होईल रे. द मोशन विच रिपीट, हा रिपीट तर व्हायला पाहिजे. हा आफ्टर आफ्टर द फिक्स टाइम इंटरवल म्हणलं तरी चालेल, किंवा सेम टाइम इंटरवल म्हणलं तरी चालेल, दॅट इज नोन ऍज पिरियॉडिक मोशन. असंच असतं ना. मग हेच म्हटलं. हा काय बोलला तुम्ही? हा चला, द मोशन विच रिपीट्स ना रे बाळांनो, विच रिपीट्स आफ्टर चालेल. हा सेम शब्द वापरा, सेम इंटरवल ऑफ टाइम इज नोन ऍज कसलं मोशन, पिरियॉडिक मोशन. चालेल का रे बाळांनो? आणि आपल्या लाईफ मध्ये खूप सारे एक्झाम्पल असतात. बरोबर आहे की नाही? मग आता आपण त्याच्यातलं एक एक्झाम्पल घेतलं. हा दी अर्थ कम्प्लीट इच सायकल इन 365 डेज अप्रॉक्सिमेटली, असं बोललं तर चालेल का रे? मग परत 1 राऊंड मारायला किती वेळ लागणार? 365 परत 1 राऊंड मारायला अप्रॉक्सिमेटली. तिथं आता काही लोक बसून म्हणतात नाही फेब्रुवारी मध्ये असतो ना एक एक्स्ट्रा. समजलं ना मी काय बोलतो ते? कळालं सगळ्यांना? मग ते नसेल लक्षात राहत तर तुम्ही काय करा, डायरेक्ट घड्याळातलं एक्झाम्पल घ्या. चालेल ना रे? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता मला सांगा, आपण खूप सारे सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल घेतले, आता मला सांगा रे. ए कोणाचा ते आवाज येतो, आपल्याला सवय नाही बरं हे. हा हा कधीच मला त्रास होत नाही एवढं. तर तुम्हाला माहिती ना, कळणारी इथं बसतात, ज्यांना कळत नाही ते जातात, किंवा आपण त्यांना जाण्यास भाग पाडतो. ते
ते नाही की रे, मी कालच म्हणत होतो आपण झोपतोय समजा शांत झोपण्याच्या विचारात आहोत आणि कानाजवळ आवाज यायला मी मग आपण काय घ्यायची असते रॅकेट हा जाळायचा डायरेक्ट बरं का त्याला काही बेशोध वगैरे नाही करायचा हा त्यामुळं मला तसं फक्त खराब म्हणजे एका चांगल्या पायरीवर ना तिथंच राहत आणि जेव्हापासून कॅमेरा पुढे आलो तसं मला पण वाटतं की लोकांनी म्हणून जरा मस्त चांगलं बोलतो हा नाही तर चुकून कोणी बघितलं हे म्हणजे हे बी दरिद्र दिसतंय असं नको हा आणि हल्ली तर तुम्हाला माहित आहे हल्ली जेवढं घाण तेवढं जास्त फेमस लोक होत बरोबर आहे की नाही नाही त्यांचे रेकॉर्ड करायचे होते पण फक्त तेवढ्यामुळे मी करायला गेलो ना बरोबर आहे की नाही फक्त तेवढ्यामुळं कारण हे म्हणतात कसला क्लास आहे इथं शिवाय द्यायला एक्सपर्ट झाले सगळे फक्त तेवढ्यामुळे आपल्याला ते नको आहे नाही तर मी केलं होतं की एक दोन लेक्चर माहिती आहे तुम्हाला पण पुन्हा म्हणलं नको आम्ही जास्तच फेमस व्हायचो हा तर गुई नाही ना चुई नाही शांत म्हणजे शांतच हा टॉपिक संपल्यानंतर वेळच वेळ आहे ना मग साधी सोपी गोष्ट काय कळालं आम्हाला पिरियॉडिक मोशन म्हटल्यानंतर तर असं मोशन ते ठराविक वेळानंतर काय होणार रिपीट होणार मग तुम्ही मला सांगा रे आता याचं परफेक्ट एक्झाम्पल आम्ही ऑलरेडी घेतलं होतं आणि त्यावेळेस आमचा चॅप्टर चाललं होता सर्क्युलर मोशन मग सर्क्युलर मोशन मध्ये आम्ही असं म्हटलं की हा एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे एक गाडी आहे बाळांनो ठीक आहे आणि त्या गाडीची स्पीड आम्ही स्पीड जी आहे स्पीड बोलतो मी स्पीड कॉन्स्टंट ठेवली कारण मला वेलोसिटी घेता येणार नाही वेलोसिटी कुठल्या सर्क्युलर मोशन मध्ये कधीच कॉन्स्टंट असू शकत कारण इथं आहे तर अशी वेलॉसिटीचे डायरेक्शन इथं गेल्यानंतर इकडे स्पीड भले मॅग्नोट्यूड भले सेम असेल पण डायरेक्शन ऑलवेज बदलत असते म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट नसते मग आता स्पीड ठेवली कॉन्स्टंट किती ठेवली समजा 20 किलोमीटर पर आवर ठेवली याने एक राऊंड मारला त्याला 15 मिनिटं लागले तो आला परत इथंच तो ऑब्जेक्ट ती गाडी आली इथं परत एक राऊंड मारला किती वेळ लागेल 15 मिनिटं लागतील बरोबर आहे की नाही समजलं का म्हणजेच आम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज कसलं पिरियॉडिक आणि मला असं वाटतं हे कुठं स्टडी केलं होतं तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये बरोबर आहे ना मग मला असं वाटतं सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अन ऍक्सलरेटेड मोशन तसंच काय बघितलं होतं पिरियॉडिक मोशन म्हणजे आमच्यासाठी हे नवीन बिलकुल नाही मग आता आमचा मुद्दा हा आहे की ऑसिलेटरी म्हणजे काय असत ऑसिलेटरी मोशन आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे ऑसिलेटरी म्हणजे एक मीन पोझिशन असेल आणि तो ऑब्जेक्ट अबाउट द मीन पोझिशन व्हायब्रेट होईल पुढे मागे होईल वर खाली होईल साईड टू साईड मोशन असेल ना मग आता इकडे नीट बघा या ऑब्जेक्टला मी कसं घेऊ वर खाली घेऊ का चला आता याचं मोशन होणार असं कसं वाय ऍक्सिस वर घेतलं मग आता वर जर हा 10 सेंटीमीटर गेला मीन पोझिशन पासून तर खाली सुद्धा किती येणार 10 सेंटीमीटर येणार बरोबर आहे का रे तर आता परत शांत डोक्याने बघा वर जायला 1 सेकंद लागत असेल तर या पोझिशन पासून खाली जायला सुद्धा 1 सेकंद लागणार बरोबर आहे का आता नीट बघा आता एकदम शांत डोक्याने मी याला म्हणलो ओ ए बी बघा आता तुम्ही सुरुवातीला आहात मीन पोझिशनला ओ ला आहात ओ टू ए जाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला 1 सेकंड ए टू ओ परत येण्यासाठी 1 सेकंड ओ टू बी येण्यासाठी 1 सेकंड आणि बी टू परत जागेवर येण्यासाठी म्हणजे पूर्ण राऊंड मारायला किती वेळ लागला 4 सेकंद बरोबर ना राऊंड कळतो ना हा परत नसेल कळला ते बघा इथं तुमची सुरुवातीची जागा आहे तुम्हाला इथं तर यावं लागेल मग इथून बरं याची एक पोझिशन असा झोका आपण घेतो मी तुमच्या लक्षात येईल समजा हा तुमचा झोका आहे पेंडुलम घ्या तुम्ही इथं जाता 1 सेकंदामध्ये मला स्ट्रेट घ्यायचं बरं पुढे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आता कर्व घेतलं मी 1 सेकंद परत रिटर्न यायला 1 सेकंद इकडे जायला 1 सेकंद परत रिटर्न यायला 1 सेकंद म्हणजेच एक राऊंड मारला याचा अर्थ काय तर ज्या ठिकाणी होतात तिथंच परत पाहिजेत आता इकडे बघा मग काय लोक म्हणजे वर जाऊन खाली आलो की जागेवर झालं की कसं काय बघा इकडे तुम्ही आलाच नाहीत ना
मग जायचं एक, यायचं एक, दोन आणि परत खाली एक आणि वरती एक, म्हणजे 4 सेकंदानंतर तुम्ही कुठं दिसता? ओला. परत तुम्ही तेच चालू करणार. प्रत्येक राऊंड मारायला तुम्हाला किती वेळ लागला? सेम 4 सेकंद. म्हणजे याचा अर्ध पिरियडिक आहे की नाही? आहे. दुसरी गोष्ट, त्याचं जे व्हायब्रेशन होत आहे, त्याचं जे ऑसिलेशन होत, ते अबाउट द मीन पोझिशन होत, बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा की या केसमध्ये जर मला ऑसिलेटरी मोशन सांगायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट, ऑसिलेटरी मोशन हे कसं असतं? पिरियडिक. कसं असतं? व्हायब्रेशन होत एका पॉइंट भोवते, पण कस? पिरियडिक. म्हणजे त्याला त्याच जे काही सायकल आहे, जो काही राऊंड आहे, जे काही रोटेशन आहे, जे काही आहे, ते कम्प्लीट करायला किती वेळ लागतो? सेम टाइम लागतो. समजलं का? हा. मग आता याला आम्ही कसं बोलायला हवं, कसं डिफाईन करायला हवं? बॉडी पिरियडिक मोशन. यस, बॉडी ऑलरेडी पिरियडिक मोशन मध्ये पाहिजे. पुढे मूव्ह अराउंड. हा, सेम पाथ खूप मॅटर करतो ना. तोच रस्ता रिपीट होतो ना. मूव्ह अलॉंग दी सेम, सेमच रस्ता. नाही आता मला सांगा, एक आहे आपण एक गिटार, गिटार म्हणलं दोरी तार आहे आणि त्या तार अशी ताणलेली आहे आणि ती तार ओढली आणि सोडून दिली तर जर क्रिएट होतो वायब्रेट होते ना, त्याच रस्त्याने ना. अलग अलग म्हणजे याचा अर्थ सेम पाथ किती मॅटर करतो आणि ती बॉडी ऑलरेडी कशी आहे? पिरियडिक मोशन मध्ये आहे. म्हणजे या जर दोन प्रॉपर्टी जर एकाच मोशन मध्ये दिसत असतील तर ती कसं म्हणणार तुम्ही? ऑसिलेटरी मोशन. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ बॉडी कशी पाहिजे? पिरियडिक मध्ये पाहिजे. म्हणजे सेम प्रत्येक सायकलला वेळ कसा लागला पाहिजे? सेम लागला पाहिजे. म्हणजे समजा हा झोका आहे, तुम्ही समजा इकडून सुरुवात केली, एक एक्झाम्पल, परत आता उलटा घेऊ. चला समजा हा झोका आहे आणि ही तुमची मेन, तुम्ही काय केलं या पोझिशनला, मेन पोझिशन ही आहे पण सुरुवात तुम्ही इथून केली समजा, तर हा इकडे जाणार आणि परत इथे आला तर एक राऊंड झाला ना. बरोबर आहे, राऊंड बघा. पण तुम्हाला मोशन कुठं बघायचं? तर अलॉंग दी मेन पोझिशन. मग इकडे जाणार जागेवर येणार, इकडे जाणार जागेवर येणार, तेव्हाच एक राऊंड पूर्ण. आणि एक राऊंड मारायला जर त्याला टाइम टी लागत असेल तर तुम्हाला माहित आहे व्हॉट इज मीन बाय पिरियडिक टाइम. पिरियडिक टाइम कॅन बी डिफाइंड एज द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल ऑर यू कॅन से वन रिव्होल्यूशन ना. एक राऊंड मारण्यासाठी जो काही वेळ लागतो तो टी आहे. प्रत्येक राऊंडला किती लागला पाहिजे? टीच लागला पाहिजे. बरोबर आहे का? मग प्रत्येक राऊंडला जर टी एवढा वेळ लागत असेल तर प्रत्येक वेळी स्पीड पण तेवढीच असेल आणि डिस्प्लेसमेंट पण तेवढीच असणार आहे. म्हणजेच आयडियलाइज कंडिशन मध्ये बोलतोय, म्हणजेच खोटं खोटं बोलतोय. मग आता सेम त्याच भाषेमध्ये सुरुवात करूया, ज्या पद्धतीने आता सुरुवात केली होती. हा, हिंदवी काय बोललो तो? ओके, ए बॉडी. ओके, ए बॉडी विच इज इन कसलं मोशन? पिरियडिक मोशन. हा, पुढे निषाद कसं बोलायचंय? मूव्ज. मूव्ह तर होणार आहे, फिरणार आहे, पण कसल्या रस्त्याने? सेम रस्त्याने. बरोबर आहे ना? ओके, ए बॉडी विच इज इन पिरियडिक मोशन आणि ती फिरणार पण आहे. मूव्ज अलॉन्ग द सेम पाथ म्हणा, सेम रूट म्हणा, चालेल ना? सेम पाथ इज नोन एज कसलं मोशन? ऑसिलेटरी मोशन. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा ऑसिलेशन मध्ये काय होत असतं, तर तीच गोष्ट रिपीट रिपीट होते, म्हणजे वेळ पण सेमच लागतो आणि त्याचा रस्ता रूट सुद्धा कसा असतो? सेमच असतो. काय आलं का? म्हणजेच ऑसिलेशन मध्ये किती गोष्टी लक्षात ठेवायच्या? दोन. मग ऑसिलेटरी मोशन त्याच रस्त्याने परत 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 परत. माझा मुद्दा असा आहे की अरे हे काय बघा, सर्क्युलर मोशन मध्ये पण असंच होतं की? तर हे एकदम चांगले करण्यासाठी दूध का दूध, पाणी का पाणी, इकडे आहे सर्क्युलर मोशन तर इकडे काय घेणार मी? ऑसिलेटरी मोशन म्हणा किंवा ऑसिलेशन म्हणा, काही बिघडत नाही. आता दोन्हीतला फरक, दोन्हीतलं सेम काय ते बघूया. इकडे रस्ता बघा, तुम्ही इथं आहात ए पोझिशनला आणि इथंही तुम्ही ठेवलं ए पोझिशन. आता दोन्हीत बघा, इकडे याला वरती जायचे 10 सेंटीमीटर आणि खाली पण येणार 10 सेंटीमीटर, वर खाली वर खाली, सेम रस्त्याने करणार ना. मूव्ह अलॉन्ग दी सेम पाथ. कळालं का रे तुम्हाला? ओके, मग इथं तर काय वेगळा रस्ता असतो, सेमच पाथ असतो ना. बरोबर आहे की नाही?
तर आता छान थोडं माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. सर्क्युलर मोशन, ऑसिलेटरी मोशन, इथं ऑब्जेक्ट आहे ईए आणि हा जो ए ऑब्जेक्ट आहे एक राऊंड मारतो समजा 4 सेकंदामध्ये. किती वेळात मारतो? याचा एक राऊंड 4 सेकंदात होतो म्हटलं. एक उदाहरण घेतलं तर याचा दुसरा राऊंड किती वेळात होणार आहे? 4 सेकंद. याचा दुसरा राऊंड म्हणजे याचा अर्थ सर्क्युलर मोशन आणि ऑसिलेटरी मोशन दोन्ही मध्ये पिरियॉडिक हा जो वर्ड आहे हा कॉमन आहे ना. अरे ओके, मला सांगा तर दोन्ही मध्ये पिरियॉडिक तर सेमच आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सेम ट्रॅक आहे, याच्यात काय वेगळा ट्रॅक आहे का रे? दोन्ही मध्ये रस्ता सुद्धा सेमच आहे. मग दोघांना वेगळं करणारी अशी काय गोष्ट आहे? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती याच्यामध्ये पर्टिक्युलर एकच डायरेक्शन तुम्ही घेतले मोशन मध्ये. त्याच्यामध्ये मोशन असतं बॅक अँड फोर. म्हणजे एक पॉइंट आहे, एक हा ही रेफरन्स मेन पोझिशन ना, त्याच्या तुम्ही एकदा अपला तर एकदा डाऊनला जातो, म्हणजे त्या पॉइंटलाच पुढे मागे सरकत असतं. लक्षात आलं का? हा बेसिक डिफरन्स आहे मोशनचा, मोशन मधला बेसिक डिफरन्स आहे. दोन्ही मध्ये पिरियडिक आहेच, दोन्ही मध्ये ट्रॅक सेम आहे, तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल इथं आम्ही या एका पॉइंटला कम्प्लीट राऊंड मारतोय. इथं त्या पॉइंटच्या अवती भोवती आम्ही फिरतोय. एकतर तुम्ही याला मागे पुढे तर म्हणा किंवा वर खाली तरी म्हणा, समजलं का? आणि मग हा बेसिक डिफरन्स आहे. मग आता एवढं कम्पॅरिझन केलंस तुमच्या काय लक्षात आलं? तर बघा आता कुठलंही ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिकच असतं, बरोबर आहे का नाही? कुठलंही ऑसिलेटरी मोशन कसं आहे? मग याचा अर्थ प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरीच असतं का? नाही, काही पिरियॉडिक मोशन सर्क्युलर पण असतात. लक्षात आलं का? आता मगाशी जे बडबड केली होती ती आठवली का केली होती? ते सुरुवातीला जे म्हणलं होतं ना ऑल ह्युमन बिंग्स आर, समजलं का? इव्हन ऑर, समजलंय का? एवढी एवढी बडबड सुरुवातीला का केली होती? इथं कळायला हवं की प्रत्येक ऑसिलेटरी मोशन कसं आहे? पिरियॉडिक. याचा अर्थ प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरीच आहे का? नाही. कारण घड्याळातला सेकंड काटा जो फिरतो ते मोशन पिरियॉडिकच आहे ना, पण ते ऑसिलेटरी आहे का सर्क्युलर आहे? हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आमची चक्कर मारते, पिरियॉडिकच मोशन आहे ना, पण याचा अर्थ ते काय ऑसिलेशन आहे का पुढे मागे? नाही ना. पुढे मागे असं इमॅजिन करा, बरोबर ना? पुढे चालली उन्हाळा उन्हाळा उन्हाळा, लांब चालली हिवाळा हिवाळा हिवाळा. लक्षात आलं येतं का? हा सूर्य आहे ना, ही पृथ्वी आहे, हा सूर्य पुढे चालली सूर्याकडे. उन्हाळा तू टेम्परेचर वाढत ना, मागे 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 मागे. इमॅजिन करा कसं होईल. मी काय बोलतोय? इमॅजिन तर होतं का? नाही. काय बोललो काय? मला सांगा दोन्हीतला फरक कळाला? ऑसिलेशन मध्ये काय होत असतं समजलं? ऑसिलेशन म्हटलं रे, म्हटलं जास्त डोकं लावायचं नाही. शांत पाण्यामध्ये एक पाणी बॉटल पडलेली आहे, दगड बाजूला टाकल्यामुळे ती पाणी बॉटल वर खाली होत आहे. संपला विषय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इकडे आता त्याच्याबद्दल खूप डिटेल मध्ये होणार आहे, पण साधी सोपी गोष्ट, वर जाण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढाच. याचा अर्थ वर जर 10 सेंटीमीटर तेवढी तर खाली सुद्धा, बरोबर आहे की नाही? हे फक्त आता लक्षात ठेवा, कारण आता याच्या पुढे आम्ही जाणार आहोत ऑसिलेशन मध्ये. समजलं का?